नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमुदिनी उमाळे, सुमन हायस्कूल नंबर 6, विषय गणित, इयत्ता 10वी। बघा, आपण 13वं प्रकरण पृष्ठफळ आणि घनफळ अभ्यासत होतो। आता यामधील स्वाध्याय 13.3 या स्वाध्यायामधील बघा चौथा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। चौथा प्रश्न दिलेला आहे की 3 मीटर व्यासाच्या एक वर्तुळावर एक विहीर 14 मीटर पर्यंत खोदण्यात येते। त्यातून निघालेल्या मातीला कुवेच्या आजूबाजूला म्हणजे त्या विहिरीच्या आजूबाजूला 4 मीटर रुंद वर्तुळाकार वलयास समान रीतीने पसरून ओटा बनविला असेल तर त्या ओट्याची उंची या ठिकाणी आपल्याला शोधायची। आता बघा, या ठिकाणी एक विहीर दिलेली आकृती फक्त आपण आपल्या समजुतीसाठी या ठिकाणी काढून घेणार आहोत। या ठिकाणी समजा बघा, विहीर दिलेली आहे आणि विहिरीचा आकार कसा असतो तुम्हाला माहितीच आहे, एक नळाकार सारखा। आता या ठिकाणी 3 मीटर व्यासाच्या एक वर्तुळावर एक विहीर 14 मीटर पर्यंत खोदण्यात येते। 14 मीटर पर्यंत खोदण्यात येते म्हणजे ती खोली झाली, म्हणजेच नळाकाराची उंची झाली। आता 3 मीटर व्यास आहे म्हणजेच या ठिकाणी नळाकाराचा व्यास, नळाकाराचा व्यास बरोबर 3 मीटर दिलेला आहे म्हणजेच नळाकाराची त्रिज्या किती होऊ शकते, मग नळाकाराची त्रिज्या ही व्यासाच्या निंबट असते, म्हणजेच या ठिकाणी आपण त्याला आर ने दर्शवू, 3/2 मीटर या पद्धतीने। आणि बघा, उंची पण दिलेली आपल्याला, नळाकारची उंची, नळाकारची उंची एच बरोबर 14 मीटर या पद्धतीने बघा दिलेल्या गोष्टी आपण लिहिल्या। आता यामधून बघा, त्यातून खोदलेल्या मातीला परत त्या विहिरीच्या आजूबाजूला, म्हणजेच बघा ही दिलेली विहीर आहे, या विहिरीच्या आजूबाजूला पसरवण्यात येते। तर या ठिकाणी त्या ओटा तयार करून त्याची उंची आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे। आता बघा, यावरून आपण बघा नळाकाराचा व्यास, नळाकाराची त्रिज्या आणि नळाकाराची उंची दिलेली आहे, म्हणजेच पहिल्यांदा आपण, आणि बघा पुढे पण आपल्याला त्या विहिरीच्या आजूबाजूला परत माती पसरवून वर्तुळाकार 4 मीटर रुंद वलय तयार करायचे आणि ओटा तयार करून त्याची उंची आपल्याला शोधायची। म्हणजेच बघा, 2 त्रिज्या या ठिकाणी येतील, तर नळाकाराची ही पहिली त्रिज्या आपण घेतली R1 3/2, त्यानंतर बघा परत 4 मीटर रुंद वर्तुळाकार। आता 4 मीटर बघा, हा भाग 4 मीटरचा येतोय, 4 मीटर रुंद म्हणजे दुसरी त्रिज्या मग आपल्याला काढता येईल, ती दुसरी आपण नंतर शोधू, पहिल्यांदा बघा दिलेलं आहे। तर यावरून आपण नळाकाराचे घनफळ काढून घेऊ, नळाकारचे घनफळ ते पहिल्यांदा आपण शोधू, बरोबर सूत्र पाय, आता त्रिज्या R1 आहे म्हणजेच पाय R1 वर्ग H। तर या ठिकाणी पायची किंमत आपण जशीच्या तशी राहू देऊ, त्यानंतर R1 वर्ग म्हणजेच 3/2 × 3/2 × 14। मग आता बघा, या ठिकाणी 2 ने 14 ला भाग देता येतोय, 2 साठी 14, गुणाकार करून घेऊ, 3 × 3 = 9, 9 × 7 = 63, 63 आणि हा 2 π एक मीटरचा घन या पद्धतीने। मग आता बघा, पुढे आपल्याला उदाहरणावर दिलेलं आहे की त्यातून निघालेल्या मातीला विहिरीच्या आजूबाजूला 4 मीटर रुंद वर्तुळाकार वलयात समान रीतीने पसरून ओटा वर्तुळाकार ओटा तयार करण्यात येतो, त्याची उंची शोधायची। मग परत आता दुसरी त्रिज्या आपण काढून घेऊ की 4 मीटर रुंद वर्तुळाकार आहे, मग आता पहिली त्रिज्या होती 3/2 प्लस दुसरी त्रिज्या, या ठिकाणी दुसरी त्रिज्या शोधायची, तर 3/2 आणि 4 मीटर रुंद रस्ता आहे म्हणजे वलय दिलेले आहेत, तर 3/2 + 4 म्हणजे दुसरी त्रिज्या आपल्याला काढता येईल। मग या ठिकाणी आपण त्या त्रिज्येला, नळाकाराची त्रिज्येला R2 म्हणून घेऊ, नळाकारची त्रिज्या, नळाकारची त्रिज्या R2 म्हणजेच 3/2 + 4 या ठिकाणी आपण करणार आहोत। तिरकल गुणाकार केला बघा, या ठिकाणी 3 × 8/2 = 8 / 2 = 11 / 2 मीटर या पद्धतीने। मग या ठिकाणी बघा, परत आपण बघा या विहिरीच्या आजूबाजूला एक वर्तुळाकार माती पसरवून
ओटा तयार करण्यात येतो, त्या ओट्याची उंची शोधायची. म्हणजेच बघा, हा परत नळाकाराचाच भाग येतोय, म्हणजेच नळाकाराची घनफळ शोधायचंय. मग आता या ठिकाणी बघा, त्रिज्या आर वन, आर वन त्रिज्या आणि दुसरी त्रिज्या आर टू, आणि आपल्याला फक्त ओटा तयार करण्यात येते, त्या ओट्याचे घनफळ त्यावरून आपण त्या ओट्याची उंची शोधून घेऊ. तर तयार करण्यात आलेल्या ओट्याचे घनफळ, म्हणजेच नळाकाराचे घनफळ, तयार करण्यात आलेल्या ओट्याचे घनफळ म्हणजेच काय येईल, नळाकाराचे घनफळ. आणि त्यासाठी बघा सूत्र पाय आर वर्ग एच. मग आता या ठिकाणी बघा, दोन त्रिज्या आहे आर वन आणि आर टू, मग दोघांमधील फरक आपण घेऊ. म्हणजेच पाय एच आर टू वर्ग मायनस आर वन वर्ग, या पद्धतीने आर टू वर्ग मायनस आर वन वर्ग. चला आता यामध्ये किमती टाकून घेऊ. पाय एच आर टू वर्ग, आर टू वर्ग म्हणजेच बघा या ठिकाणी आर टू आपण काढला अकरा छेद दोन, अकरा छेद दोनचा तिसरा, अकरा छेद दोनचा वर्ग मायनस आर वन वर्ग म्हणजेच तीन छेद दोनचा वर्ग, तीन छेद दोनचा वर्ग. मग चला आता पाय एच अकराचा वर्ग एकशे एकवीस, दोनाचा वर्ग चार, मायनस तीनाचा वर्ग नऊ भागिले दोनाचा वर्ग चार होईल, म्हणजेच पाय एच. मग चला आता छेद समान आहे म्हणून अंशांची वजाबाकी. तर एकशे एकवीस मायनस नऊ, म्हणजेच एकशे एकवीस मधून नऊ वजा केले म्हणजेच एकशे बारा भागीला चार घेऊ आपण. पाय एच कंसामध्ये एकशे बारा भागीला चार. मग आता या ठिकाणी बघा, चाराने एकशे बाराला भाग देता येतोय, म्हणजेच पाय एच चाराने एकशे बाराला भाग दिला तर काय उत्तर येऊ शकतं आपलं. चार दुनी आठ, त्यानंतर तीन उरले बत्तीस, चार आठे बत्तीस म्हणजेच अठ्ठावीस, अठ्ठावीस पाय एच, याला आपण परिणाम दोन म्हणून घेऊ. आणि बघा, नळाकाराचे घनफळ काढलं होतं, याला आपण परिणाम एक म्हणून घेऊ. आता आपल्याला या ठिकाणी बघा, अनुक्रमे ओट्याची उंची शोधायची. मग समीकरण बघा एक आणि समीकरण दोन, या दोघांची आपण तुलना करून घेऊ की जेणेकरून आपल्याला ओट्याची उंची शोधता येईल. तर परिणाम एक आणि दोन वरून, परिणाम एक बघा त्रेसष्ट भागीला दोन पाय बरोबर, परिणाम दोन बघा आपण आता इथे काढला, पाय एच गुणीला अठ्ठावीस या पद्धतीने. मग आता बघा, दोन्ही बाजूकडे कॅन्सल काय काय करता येतं, आपल्याला पाय कॅन्सल करता येतोय. म्हणजेच बघा, आता या ठिकाणी त्रेसष्ट भागीला दोन बरोबर एच गुणीला अठ्ठावीस, ओटेची उंची आपल्याला शोधायची आहे. मग आता उंची शोधायची आहे, अठ्ठावीस गुणीला आहे, त्याला आपण दुसऱ्या बाजूकडे टाकू म्हणजेच भागीला होईल. म्हणजेच एच बरोबर त्रेसष्ट भागीला दोन, अठ्ठावीस गुणीला होता म्हणजेच भागीला होईल, एक छेद अठ्ठावीस या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता दोघांना बघा भाग देता येतोय, दोघांना आपण आता सातने भाग देऊन घेऊ. सात नम त्रेसष्ट, सात चोक अठ्ठावीस, म्हणजेच बघा या ठिकाणी एच बरोबर हा नऊ गुणीला एक म्हणजेच नऊ अंशांचा गुणाकार, चार गुणीला दोन छेदांचा गुणाकार, चार दोन्ही आठ, नऊ भागीला आठ, आठाने नवाला भाग द्यायचा आहे. आठाने नवाला भाग दिला तर बघा आपलं उत्तर दशांश मध्ये मिळेल, एक पॉइंट एकशे पंचवीस आणि एकक मीटर. म्हणजेच बघा या ठिकाणी ओट्याची उंची मिळाली आपल्याला एक पॉइंट एकशे पंचवीस मीटर या पद्धतीने. बघा तर या ठिकाणी प्रश्न चौथा हा आपण पूर्ण केलेला आहे. चला आता स्वाध्याय 13.3 मधीलच पुढचा प्रश्न म्हणजे पाचवं उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. पाचवं उदाहरण बघा आता, की 12 सेंटीमीटर व्यास आणि 15 सेंटीमीटर उंची असलेल्या एका पात्राचा आकार लंबवृत्तीय नळाकार आहे, तो आईस्क्रीमने संपूर्ण भरलेला आहे. नळाकारामध्ये बघा आईस्क्रीम भरलेलं आहे, त्यातून 12 सेंटीमीटर उंची आणि 6 सेंटीमीटर व्यास असलेला शंकू आकाराच्या कोनवर अर्धगोळा स्वरूपात आईस्क्रीम भरण्यात येते. तर आईस्क्रीमद्वारे किती कोन भरू शकतात ते आपल्याला या ठिकाणी शोधायचंय. मग पहिल्यांदा बघा, दिलेल्या गोष्टी आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. 12 सेंटीमीटर व्यास, 15 सेंटीमीटर उंची असलेला लंबवृत्तीय नळाकार, म्हणजेच बघा या ठिकाणी
नळाकारचा व्यास, नळाकारचा व्यास 12 सेंटीमीटर, तर नळाकारची त्रिज्या किती होऊ शकते? नळाकारची त्रिज्या म्हणजे आर, 12/2 म्हणजे 6 सेंटीमीटर, नळाकारची त्रिज्या 6 सेंटीमीटर आपण या ठिकाणी काढलेली आहे. त्यानंतर बघा नळाकारची उंची, नळाकारची उंची h बरोबर 15 सेंटीमीटर, नळाकारची उंची 15 सेंटीमीटर. यानंतर बघा आता पुढे, हे आईस्क्रीम 12 सेंटीमीटर उंची आणि 6 सेंटीमीटर व्यास असलेल्या शंकू आकाराच्या कोनामध्ये, मादा शंकूचा व्यास, शंकूचा व्यास बघा दिलेला आपल्याला या ठिकाणी 6 सेंटीमीटर, तर शंकूची त्रिज्या कितीला आता आपण या ठिकाणी कॅपिटल आर म्हणून घेऊ, 6/2 म्हणजे 3 सेंटीमीटर. त्यानंतर बघा शंकूवरच अर्धगोळ्याला लावलेला आहे, म्हणजे अर्धगोळ्याची त्रिज्या सुद्धा किती होईल? 3 सेंटीमीटर. तर अर्धगोळ्याची त्रिज्या, अर्धगोळ्याची त्रिज्या 3 सेंटीमीटरच तयार होईल. यानंतर बघा शंकूची उंची, ती पण आपल्याला दिलेली आहे, शंकूची उंची या ठिकाणी कॅपिटल एच म्हणून घेऊ आपण. शंकूची उंची बघा दिलेली आपल्याला 12 सेंटीमीटर. मादा या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी आईस्क्रीमद्वारे किती कोन भरू शकतात ते शोधायचे, म्हणजे कोनांची संख्या शोधायची, कोनांची संख्या म्हणजेच एन, की ज्याला आपण एन म्हणून घेऊ, एन आपल्याला या ठिकाणी शोधायचे. चला आता या ठिकाणी पहिल्यांदा नळाकार होता, नळाकारमध्ये आईस्क्रीम होतं, ते आईस्क्रीम नंतर शंकू आकार त्यावर अर्धगोळा असणाऱ्या कोनांमध्ये भरण्यात येत आहे, तर किती कोन भरले जातील म्हणजेच कोनांची संख्या शोधायची आहे. चला आता या ठिकाणी एका घनपदार्थाचे दुसऱ्या घनपदार्थात रूपांतरण, म्हणजेच नळाकारचे घनफळ बरोबर शंकू प्लस अर्धगोळ्याचे घनफळ, शंकू प्लस अर्धगोळा, अर्धगोळ्याचे घनफळ या पद्धतीने. आणि बघा आपल्याला शंकूच्या कोनांची संख्या शोधायची, म्हणजेच त्याला गुणिला एन आपण करून घेऊ, एन गुणिला शंकू प्लस अर्धगोळ्याचे घनफळ या पद्धतीने. चला आता यामध्ये सूत्र टाकून घेऊ, नळाकाराचे घनफळ सूत्र तुम्हाला माहितीच आहे, पाय आर वर्ग एच. त्यानंतर एन कोनांची संख्या शोधायची आहे, शंकूचे घनफळ म्हणजेच 1/3 पाय आर वर्ग एच प्लस अर्धगोळ्याचे घनफळ कंसामध्ये घेऊ आपण, 2/3 पाय आरचा तिसरा घात या पद्धतीने. चला आता यामध्ये पाय जसे जे तसं राहू दे, कारण दोघी बाजूकडून कॅन्सल होईलच. त्यानंतर आर, आर वर्ग म्हणजेच नळाकाराची त्रिज्या 6/6. त्यानंतर नळाकाराची उंची म्हणजेच या ठिकाणी बघा 15 दिलेली आहे, नळाकाराची उंची 15 बरोबर एन. मग या ठिकाणी बघा कंसामध्ये दोन्ही बाजूकडे पाय पाय आपण कॉमन काढून घेऊ, कंसामध्ये 1/3 आर वर्ग म्हणजेच शंकूची त्रिज्या 3/3 आणि शंकूची उंची बघा 12 दिलेली आहे प्लस 2/3. त्यानंतर बघा आरचा तिसरा घात आहे, म्हणजे 3/3 या पद्धतीने. मग चला आता या ठिकाणी बघा दोन्ही बाजूकडून काय काय कॅन्सल करता येईल आपल्याला, तर पाय कॅन्सल केला आपण, म्हणजेच 6/6/15 जसेच्या तसं आपण ठेवू. यानंतर बघा पुढे 1/3 मग 3/3 कॅन्सल करता येईल आपल्याला. यानंतर बघा 3/12 n/36 प्लस पुन्हा या ठिकाणी बघा 3/3 कॅन्सल, 3/3 9, 9/2 9 × 18 या पद्धतीने 36 + 18. मग चला आता 6/6 म्हणजेच 36 घेऊ आपण, n × 36 + 18 यांची बेरीज म्हणजेच 54.
आता एन कोणांची संख्या शोधायची आहे, 54 गुणिले आहे, 54 ला आपण या बाजूकडे टाकू म्हणजे भागीला होईल, म्हणजे एन बरोबर 36 × 15/54 या पद्धतीने। मग आता बघा या ठिकाणी 36 आणि 54 ला 9 ने भाग देता येतोय, 9 चौक 36, 9 सहा 54, त्यानंतर 15 आणि 6 तीनाने भाग देता येतोय, 3 × 2 = 6, 3 × 5 = 15, परत हात या 2 ने 4 ला भाग देऊन घेऊ, 1 × 2 = 4। आता बघा अंशामध्ये काय राहिलं, 2 आणि 5, 2 × 5 म्हणजेच एन बरोबर 2 × 5 = 10, म्हणजेच या ठिकाणी कोणांची संख्या किती मिळाली आपल्याला, तर 10, कोणांची संख्या बरोबर 10 कोण भरण्यात येतील या पद्धतीने। चला आता बघा प्रश्न 5वा हा सुद्धा आपला पूर्ण झालेला आहे, यानंतर 6वा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। बघा 6वं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, 5.5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर आणि 3.5 सेंटीमीटरच्या मापाची लंब घन बनवण्यासाठी 1.75 सेंटीमीटर व्यास, 2 मिलीमीटर जाडीचे चांदीचे किती सिक्के वितळावे लागतील। बघा आता सिक्का, चांदीचे सिक्के ते एकमेकांवर ठेवल्यानंतर नळाकार तयार होत असतो, आणि या ठिकाणी बघा 5.5 × 10 × 3.5 आकाराचा लंब घन दिलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी लंब घनाची लांबी रुंदी आणि उंची ती आपण पहिल्यांदा लिहून घेऊ। लंब घनाची लांबी म्हणजेच एल 5.5 सेंटीमीटर, त्यानंतर रुंदी 10 सेंटीमीटर आणि उंची 3.5 सेंटीमीटर या पद्धतीने आपण लिहून घेऊ। यानंतर बघा आता पुढे दिलेलं आहे की लंबघन बनवण्यासाठी 1.75 सेंटीमीटर व्यास आणि 2 मिलीमीटर जाडीचे चांदीचे सिक्के, म्हणजेच ते सिक्के एकमेकांवर ठेवल्यानंतर नळाकार तयार होत असतो, म्हणजेच नळाकारचा व्यास दिलेला आहे आपल्याला 1.75 सेंटीमीटर, तर नळाकारची त्रिज्या म्हणजेच आर म्हणून घेऊ आपण 1.75/2 सेंटीमीटर। यानंतर बघा नळाकारची जाडी दिलेली म्हणजेच नळाकारची उंची 2 मिलीमीटर आहे, मिलीमीटरचा आता आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचंय, 1 मिलीमीटर म्हणजे इथे एकक बघा आपण शिकलो होतो, 1 मिलीमीटर बरोबर 1/10 सेंटीमीटर, तर 2 मिलीमीटर आहे त्याचं सेंटीमीटर मध्ये करायचे, म्हणजेच 2/10 सेंटीमीटर मध्ये आपण रूपांतरण करून घेतलेलं आहे। म्हणजेच मग या ठिकाणी संक्षिप्त स्वरूप द्यायचंय, 2 × 10 भाग देता येतोय, म्हणजेच 1/5 सेंटीमीटर, नळाकाराची उंची एच बरोबर 1/10 सेंटीमीटर या पद्धतीने, नळाकारची उंची 1/5 सेंटीमीटर। आता बघा चांदीचे किती सिक्के वितळावे लागतील, तर चांदीचे एन सिक्के वितळावे लागतील असं आपण मानून घेऊ, वितळावे लागतील। मग आता बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण लंबघनाचे घनफळ म्हणजेच तो पदार्थ पहिल्यांदा लंबघन होता, त्याचे नळाकारामध्ये रूपांतरण करायचंय, म्हणजेच आणि त्याची संख्या शोधायची, म्हणजेच एन गुणीला नळाकारचे घनफळ। चला आता सूत्र टाकून घेऊ, लंबघनाचे घनफळ म्हणजेच एल गुणीला बी गुणीला एच, त्यानंतर एन गुणीला नळाकाराचे घनफळ सूत्र तुम्हाला माहितीच आहे, पायआर वर्ग एच। आता बघा हा नळाकाराचा एच आहे तो आपण कॅपिटल घेऊ आपल्या सोयीसाठी, की जेणेकरून मग या ठिकाणी आपला गोंधळ होणार नाही। मग चला या ठिकाणी किमती टाकून घेऊ, एल म्हणजेच 5.5, बी म्हणजेच 10, एच लंबघनाची उंची 3.5 या पद्धतीने, त्यानंतर एन जसेचे तसा ठेव, पायची किंमत 22/7, नळाकाराची त्रिज्या म्हणजेच आर वर्ग 1.75/2 × 1.75/2, आणि बघा नळाकाराची उंची 1/5 आपण काढली होती, 1/5 या पद्धतीने। चला आता या ठिकाणी आपण आपल्याला भाग द्यायला सोपं जाईल, तर आपण या ठिकाणी दशांश चिन्ह काढून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला सोपं जाईल। मग चला आता इथे 5.5 हे दशांश चिन्ह काढलं, म्हणजेच 55/10 × 10 × 3.5 आहे, म्हणजेच 35/10 बरोबर एन गुणीला 22/7
1.75 दशांशीनंतर दोन स्थळ आपण सरकवतोय म्हणजे खाली छेदामध्ये आपल्याला 100 संख्या घेता येईल. त्याचप्रमाणे इथे पण 175 भागीला 2 गुणीला 100 आपण घेऊ, गुणीला हा 1/5. मग चला आता भाग देता येतो बघा, इथे 10 10 कॅन्सल. यानंतर 55 गुणीला 35 भागीला 10 बरोबर. आता इथे बघा 175 आणि याला 7 भाग देता येतोय, तर 7 × 1 = 7 आणि 25 × 7 = 175. यानंतर बघा पुढे 175 आणि 100 25 भाग देता येतोय, 25 × 7 = 175 25 × 100. यानंतर या ठिकाणी बघा 2 × 22 भाग दिला 11. आता पुढे परत 5 × 25 भाग देता येतोय, 5 × 5 आणि 5 × 5 = 25. बघा आता अंशामध्ये कोणकोणत्या संख्या राहिल्या आहेत, तर एन गुणीला 11 गुणीला बघा हा 5 × 7 1 तर आपण लिहितच नाही, आणि भागीला छेदामध्ये बघा आता हा 2. त्यानंतर 100 × 2 × 4 100 × 2 × 4 याप्रमाणे. मग चला आता या ठिकाणी एन शोधायचंय, म्हणजे या सर्व संख्या इथे आपण दुसऱ्या बाजूकडे नेऊ. तर 55 × 35 / 10 यानंतर या सर्व संख्या आपण इकडे नेतो म्हणजे त्या सर्व व्यस्त होतील, म्हणजेच अंशामध्ये आपल्याला घेता येईल 100 × 2 × 4 आणि छेदामध्ये 11 × 5 × 7 बरोबर एन. मग आता पुन्हा बघा भागाकार करता येतोय, 10 × 10 = 10 10 × 10 = 100. त्यानंतर 5 × 10 भाग दिला, 5 × 2 = 10 11 × 55 भाग देता येतोय, 11 × 11 = 55. यानंतर 7 × 35 भाग देता येतोय, 7 × 7 = 7 7 × 5 = 35. बघा आता छेदामध्ये कोणत्या संख्या उरलेल्या नाही, अंशामध्ये 5 × 5 × 2 × 2 = 4 अंशामध्ये 5 × 5 × 2 × 2 = 4 बरोबर एन. 5 × 5 = 25 25 × 2 = 50 50 × 2 = 100 100 × 4 म्हणजेच 400. तर एन बरोबर 400 म्हणजे चांदीचे किती सिक्के वितळावे लागतील, तर 400 चांदीचे 400 सिक्के वितळावे लागतील अशा पद्धतीने बघा आपला स्वाध्याय 13.3 मधील उदाहरण 6 या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे.